मध्ये मॉर्फिंग करणं हे निषेधार्ह आहे. आपण इन्क्वायरी करणारे नक्की त्याला प्रायश्चित्त दिलं पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, सभागृहातलेच लोक आपल्या मॉर्फिंग करत असतील, या सभागृहातील ज्येष्ठ नेत्यांचं, तर या संदर्भात काय करणार, काय कारवाई करणार? ही जे मॉर्फ केलेलं पिक्चर आहे ते माननीय भुजबळ साहेबांचं आहे, आणि भुजबळ साहेबांचा मॉर्फ करून हे पिक्चर काढलंय. त्याला ओरिजिनल पिक्चर जे आहे तेही माझ्याकडे आहे, ते आपल्याला मी दाखवतो. अतुल भातकळकरांनी हे केलेलं आहे, हे ओरिजिनल पिक्चर आहे, हे ओरिजिनल पिक्चर आहे. आणि हे अतुल भातकळकर हे सन्मान्य सदस्य या सभागृहाचे आहेत, त्यांनी केलेलं आहे. चला बसा. त्यामुळे अध्यक्ष महोदय, हे अतिशय गंभीर आहे. तर मगाशी जी इन्क्वायरी आहे आणि कार्यवाही आहे, त्यात या हे जे अतुल भातकळकर नावाचे सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्यावरही कार्यवाही करावी. सदस्यांना जो अकाउंट दिसतोय तो त्यांचाच आहे का हे नाही व्हेरीफाय करावं लागेल. नाही ते करावं लागेल. नाही ते व्हेरीफाय करावं लागेल. आणि त्याच्यातनं काही असं घडलं असेल आणि संबंधित ज्यांच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रकार घडला असेल त्यांनी जर काही तक्रार केली असेल, अश्लील आहे का ते पण बसा तपासायला लागेल. आणि 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 त्याच्यात काही अश्लीलता असेल पण यातला गमतीचा भाग बाजूला ठेवला तरी हे योग्य नाही. अशा प्रकारे कोणीही करणं योग्य नाही. त्यामुळे असं आहे, तुमच्या दोन वेगळ्या केसेस आहेत. तुमचं मॉर्फिंग चुकीचं झालंय, म्हणजे तुमच्यावर तो अन्यायच आहे जे तुमचं नाही. तर त्याच्यात कारवाई झालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांच्यावर नाही, त्यांचं अश्लील झालंय, त्याच्यामुळे अश्लील नाही झालं तरी करता येते कारवाई, तो प्रश्न नाही आहे. पण ते जास्त गंभीर आहे. चला लक्ष वेध. ठीक आहे. आणि सुप्रीम कोर्टात चालली आहे ती केस वेगळी आहे. आव्हाड साहेब, म्हणजे तुम्ही मारल्याचा तुमच्यावर आरोप आहे, त्यामुळे दोन वेगळ्या केसेस आहेत. दोन केसेसचा काही संबंध नाही. पण या संदर्भात या सभागृहाच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की किमान राजकीय नेत्यांनी तरी अशा प्रकारे नियमबाह्य गोष्टी करू नये आणि काही ना काही संहिता ही सोशल मीडियावर पाळली पाहिजे.